सब्सक्राइब करा आपल्या यूट्यूब चॅनलला, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून द्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी एज्युकेशन आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो बघा, बंगाल विभाजन ही घटना बघा 1905 झाली, त्याला जी तारीख आहे ती 19 जुलै 1905 आहे. त्या दिवशी जी बंगाल विभाजन झाले याच्यावर जे आयोगाने जेवढे क्वेश्चन विचारले बघा, ते सर्व क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये आणलेले आहेत. तर बघा, जे बंगाल विभाजन ती घटना कशामधली, ते आधुनिक भारताचा इतिहास. तुम्हाला माहिती आहे आधुनिक भारताचा इतिहास कधी सुरू होतो आहे, सुरू होतो आहे 1707 नंतर, ज्यावेळी औरंगजेबाचा मृत्यू होतो, त्यानंतर जे सुरू होत आहे ते आजच्या तारखेपर्यंत, किंवा आपण परिषदेशून ठरलं होतं 1948 आधुनिक भारताचा इतिहास म्हणतो आपण. त्याच्यामधले विविध टप्पे आहेत बघा. त्याच्यामधले एक टप्पा म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस. राष्ट्रीय काँग्रेसचे पुन्हा 3 टप्प्यामध्ये विभाजन आहे. त्याच्यामध्ये मवाळ, जहाल आणि गांधीयुग म्हणलं जातं. ज्यावेळी जहाल कालखंड सुरू होतं बघा 1905 ते 1920 दरम्यान, त्यावेळी काय होतं, सुरुवातीला एक महत्त्वपूर्ण घटना दिली होती, ती म्हणजे राष्ट्रवादाचा उगम मोठ्या प्रमाणात व्हायला लागला होता. आणि त्यामुळे काय झालं, जहाल कालखंड, जे जहाल नेते होते, लाल बाल पाल म्हणलं जातं, तर त्यांचा उदयसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायला लागला होता. त्याच्या आधी एक घटना झाली म्हणजे बंगाल विभाजन बघा. बंगाल विभाजनने राष्ट्रवादासाठी किंवा राष्ट्रीय चळवळ म्हणतो आपण, ती खूप मोठ्या प्रमाणे काय म्हणतो आपण, एक उगम झाल्यासारखं मानलं जातं. कारण एक नवीन कालखंड उघड झाला. पहिले जे मवाळ नेते होते ते शांती ते किंवा विनंती अर्जाद्वारे काय होत होते, आपली मागण्या पूर्ण करत होते. पण जे जहाल कालखंड होते हे आपण म्हणतो ना, एक आक्रमक प्रकारचे सरकारवर धोरण राबवत होते, जसं की टिळकांचं आक्रमक धोरण होतं त्या टाईपचं. तर बघा, आता ह्या व्हिडिओमध्ये आपण एम पी साहेबांनी जेवढे जेवढे क्वेश्चन विचारले बघा ह्या टॉपिकवर, ते सर्व क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये कम्प्लीट करू. तर बघा, बंगाल विभाजन ही घटना घडली कधी घडली, 19 जुलै 1905 झाली आणि 16 ऑक्टोबर काय झाली 1905 याचं काय केलं, विभाजन झालं. पुन्हा एकदा सांगतो, जी घोषणा झाली ती कधी झाली, 19 जुलै 1905. ओके, आणि बंगाल विभाजन कधी झालं, 16 ऑक्टोबर 1905 हे ध्यानात ठेवा. ही जी घटना आहे, या दिवशी ज्यावेळी बंगाल विभाजन झाली बघा, त्यावेळी संपूर्ण देशामध्ये प्रत्येकाने आपल्या ज्या शेजारी असणार किंवा जे बांधव आहे ते प्रत्येकाच्या हातात राख्यामधून निषेधाचा केला होता. ओके, ही घटना ध्यानात ठेवा. आता आयोगाने जेवढे क्वेश्चन विचारले बघा ते पाहू आपण. पहिला क्वेश्चन विचारलाय बघा, लॉर्ड कर्झनने बंगालची पाहणी कशासाठी केली होती, हा क्वेश्चन विचारलाय असिस्टंट पूर्व 2012. तर बघा, लॉर्ड कर्झन होता हा, याचा जो कालखंड आहे बघा 1898 ते 1905 दरम्यान, हा भारताचा व्हाईसराय किंवा गव्हर्नर जनरल सुद्धा म्हणा, कारण बऱ्याचदा प्रश्नामध्ये गव्हर्नर जनरल हा क्वेश्चन विचारला जातो, पण त्याला भारताचा व्हाईसराय म्हटलं जातं. ओके, व्हाईसराय राजाचा एक आवाज म्हणून त्याचं प्रस्तुत केलं जातं. ओके, तर क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, लॉर्ड कर्झनने बंगालची पाहणी कशासाठी केली होती बघा. तर लॉर्ड कर्झन होता बघा, याचा कालखंड 1898 ते 1905 आता सांगितलं तुम्हाला. तर हा लॉर्ड कर्झन आहे बघा, यांनी कामंसुद्धा खूप चांगली केली होती आणि त्याच्यातली एक वाईट काम केलं होतं, ते म्हणजे बंगाल विभाजन केलं होतं. तर क्वेश्चन आला की लॉर्ड कर्झनने कोणकोणते चांगले कामं केली होती हे पण माहीत पाहिजे. कोणकोणते केले, त्यांनी पोलीस आयोग निर्माण केला होता 1902, त्यानंतर 1902 विद्यापीठ आयुक्ताला आपण रॉयल कमिशनसुद्धा म्हणतो, 1904 भारतीय पुरातत्व विभागाची स्थापनासुद्धा केली होती, नंतर 1903 रेल्वे बोर्डची स्थापना केली, आणि त्यांनी 1905 बघा एक महत्त्वपूर्ण जी वाईट घटना केली तिला बंगाल विभाजनसुद्धा म्हटलं जातं, ती 1911 नंतर काय झाली, कॅन्सल झाली. ओके, तर आता क्वेश्चनकडे, लॉर्ड कर्झनने बघा बंगालची पाहणी कशासाठी केली होती. ओके, बघा त्याच्या मनात वेगळं होतं, त्याला मनामध्ये एक होती की राष्ट्रवादाचा दडपणशाही धोरण राबवायचं, आणि जी त्यांची एक ताकद वाढ झाली त्याला एक काय करणं, अडथळा निर्माण केले, त्यासाठी भरपूर प्रयत्न केले इंग्रजांनी. एक म्हणजे 1905 जी बंगाल विभाजन झाली, 1907 त्यांनी काय केलं, मुस्लिम लीगची ढाका येथे स्थापना केली. या दोन घटने लक्षात ठेवा, ही एक घटना कुठे झाल्या, कोलकात्याच्या आसपास झाल्यात, आणि कोलकाता त्यावेळी काय होतं, एक राजधानीचं ठिकाण होतं. कारण तुम्हाला माहिती 1911 नंतर 1912 काय झालं, त्यावेळी 1911 दिल्ली दरबार भरला होता, 3 वेळा दिल्ली दरबार भरला होता, हे पण माहीत पाहिजे. 1877, 1903 आणि 1911 पुन्हा एकदा सांगतो, दिल्ली दरबार 3 वेळा भरला, एक 1877 जेवढी महात्मा फुलेंनी साक्षी दिली. ओके, दुसऱ्यांदा 1903 आणि तिसऱ्यांदा 1911. 1911 ज्यावेळी बघा जॉर्ज पंचम, ओके, आणि क्वीन मेरी हे ज्यावेळी भारतात आले होते बघा, त्याच्या आधी बंगालची म्हणतो ना पाळणी झाली होती, त्यांनी ती बंगालची पाळणी कॅन्सल केली होती. त्यांनी बघा ज्यावेळी कोलकाता येते बघा, आपण म्हणतो ना एक सेंट्रल हॉलमध्ये एक कार्यक्रम राबवला होता, तिथे त्यांनी एक पत्राद्वारे सांगितलं होतं की बंगालची पाळणी बघा ही कॅन्सल केली जाईल, त्यानंतर जी राजधानी बघा कलकत्त्यावरून इकडं केली जाईल, दिल्लीकडे केली जाईल, नंतर एक नवीन प्रांत निर्माणसुद्धा केलं जाईल असं सांगितलं होतं बंगालला. ओके, आसाममध्ये सिलट हे जे प्रांत आहेत ते त्याच्यामध्ये एकत्र केलं जाईल, किंवा आसाम व सिलट हा एकत्र होऊन एक नवीन प्रांत बनवला जाईल, असे त्याच्यामध्ये काय म्हणतो ना एक पत्रामध्ये लिहिलेलं होतं. तर अशी कोणी केली होती, तर जॉर्ज पंचम आणि जी क्वीन मेरी होती बघा, यांनी एका पत्राद्वारे तिथे वाचन करायला सांगितलं होतं. हे महत्त्वपूर्ण घटना आहे बघा. तर ह्या क्वेश्चन बघा, लॉर्ड कर्झनने बंगालची पाळणी कशासाठी केली होती बघा, याचं कारण आहे तिन्ही पण येतात बघा. त्यांचे जे धोरण होतं ते राष्ट्रीय चळवळदडपणे हे सुद्धा याच्यामध्ये होतं, आणि जे भाषिक प्रदेश आहे बिहार ओरिसा वेगळे काढणे हे पण होतं, आणि त्यांनी जे सांगितलं होतं प्रशासन
या प्रशासकीय सोयीसाठी त्यांचं काय होतं फक्त दाखवायचं काम होतं. तर हे तिन्ही पण बरोबर आहे. ओके, तुम्हाला त्याची हिस्ट्री पण मी आता तुम्हाला सांगितली. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे बघा, 1911 ओके 1911 बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा कुणी केली किंवा 1911 बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा डायरेक्टरशनी केली तर कुणी? जॉर्ज पंचम. मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळी दिल्ली दरबार भरला होता त्यावेळी जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी हे भारतात आले होते. ओके, कलकत्ता ह्या ठिकाणी. त्यावेळीच कलकत्ता ही राजधानी कुठं झाली? 1912 नंतर. विचारलं की 1 एप्रिल 1912 नंतर राजधानी कुठं हरवली? कलकत्त्याला. कलकत्त्यावरून सॉरी दिल्लीला हरवली, हे लक्षात ठेवा. तर जॉर्ज पंचमने काय केली होती? ही घोषणा रद्द केली होती बंगाल फाळणीची. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहू, बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? PSI पूर्व 2012 विचारलाय. जी घोषणा होती ती कोणी केली होती? लॉर्ड कर्झनने केली होती. ओके, कोणी केली होती? ही लॉर्ड कर्झनने केली होती. हा, लॉर्ड कर्झनने इथे आन्सर. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा, सन 1905 बंगाल फाळणीने काय प्राप्त करायचे नव्हते? क्वेश्चन समजून घ्या. इथं काय विचारलं आपल्याला? बंगालच्या फाळणीने काय प्राप्त करायचे नव्हते? ओके, 1905 जी फाळणी झाली त्याच्यामध्ये त्यांना काय करायचं होता? कमीतच ना जे भाषिक प्रदेश आहे जसं की बंगालमधला ओरिसा आहे किंवा हे जे भाग आहे याच्यामध्ये काय करणे? फूट डालणे, हे त्यांचं काम होतं. ओके, पण हे त्यांना काय प्राप्त करायचं सांगितलं होतं का? नाही, फक्त प्रशासनाचं त्यांनी कारण सांगितलं होतं. ओके, त्याच्यामध्ये जे पर्याय पाहिलं बघा, बिहार व ओरिसा भागाचे बंगालपासून विलगीकरण करणे हे त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं. पण ॲक्च्युली ते तसं झालं नाही, ते त्याच्यातच राहिलं. आणि जे पूर्व बंगाल व आसामचा एक नवीन प्रांत आहे बघा, हा त्याद्वारे काय झाला? निर्माण झाला. ओके, म्हणजे जे आन्सर येईन याचं फक्त दुसरं चेन, पहिलं काही येणार नाही कारण प्राप्त झाले नाही. त्याच्यामुळे काय प्राप्त विशेष नाही येत त्याच्यामध्ये. ओके, अ काय अ नाही याच्यामध्ये येत. ओके, समजून घ्या काय प्राप्त करायचं नव्हतं विचारलं आपल्याला, फक्त अ नव्हतं प्राप्त करायचं. ओके, समजलं तुम्हाला. तर जे बंगाल फाळणी बघा, जवळजवळ 4 ते 5 क्वेश्चन विचारले, ते सर्व क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेत. एकदा रिव्हिजन म्हणून आपण पुन्हा एकदा पाहू, बंगालची जे बंगाल विभाजन आहे बघा, ही घटना कधी घडली आहे? त्यापूर्वी तुम्हाला लॉर्ड कर्झनचा कार्यकाळ माहीत पाहिजे. लॉर्ड कर्झनचा कार्यकाळ काय आहे? 1898 ते 1905. बंगाल विभाजनाचा प्रस्ताव कोणी मांडला होता? हा लॉर्ड कर्झनने 1903 मांडला होता. ओके, त्याला मदत इतर लोकांनी सुद्धा केली होती पण त्याला मान्यता कोणी दिली? लॉर्ड कर्झनने. त्यानंतर बंगाल विभाजनाची घोषणा झाली बघा 19 जुलै 1905 झाली. ओके, हे पण माहीत पाहिजे. आणि ॲक्च्युली जी फूट पडली किंवा जे बंगाल विभाजन झालं कधी झालं? 16 ऑक्टोबर 1905. ओके, आणि कॅन्सल कधी झाली हे पण माहीत पाहिजे. कॅन्सल कधी झालं? 12 डिसेंबर 1911. हे 3 गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे बघा. त्यानंतर अजून क्वेश्चनसुद्धा विचारणं शक्यत आहे की त्याच्यावर कमेंटसुद्धा कोणी कोणी केली होती, बंगाल विभाजनानंतर काय प्रतिक्रिया देशामध्ये झाली हे पण माहीत पाहिजे. ज्यावेळी बंगालचे विभाजन झालं 16 ऑक्टोबर 1905 बघा, त्यावेळी संपूर्ण देशामध्ये सर्व लोकांनी एकमेकाच्या हातात काय दिलेल्या? राख्या बांधून याचा काय केलं होतं? निषेध केला होता. नंतर जे टागोर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी अमारा सोनार बंगला आहे बघा हे गीत त्यावेळी लिहिलं होतं, याला काय झालं नंतर? बांगलादेशने बघा स्वतःचं राष्ट्रगीतसुद्धा संबोधलं. याला कधी झाली ती घटना? 1972 त्यांनी काय केलं? राष्ट्रगीत घेतलं. पण टागोरांनी 1905 काय केलं? ही जे अमारा सोनार बंगला आहे हे गीत त्यावेळी लिहिलं होतं. ओके, आता 1911 जो बंगालची फाळणी झाली बघा तर ही रद्द झाली तर त्याच्यावर काय काय बदल करण्यात आले बघा. भाषा आदराव फक्त बंगाल ओडिसा हे नवीन प्रांत केले आणि आसामला एक नवीन प्रांत म्हणून दर्जा दिला. आसाममध्ये सिलहट हा प्रांत सामील करून केला, एक नवीन प्रांत निर्माण केला, हे महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. त्यानंतर बंगाली विभाजन कोणी केलं हे पण माहिती आहे, लॉर्ड कर्झननी. नंतर जे दिल्ली दरबार भरला होता किती वेळा भरला? 1877, 1903, 1911 हे पण माहिती पाहिजे. 1911 ज्यावेळी कोण कोण आलं होतं हे पण माहिती आहे, जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी हे भारतामध्ये आले होते. ओके, तर अशा आणि जे महाराणी बघा त्यावेळी कोणती पदवी दिली होती हे पण माहीत पाहिजे, केसरी हिंदीला पदवी दिली होती. तर अशा प्रकारची छोटीशी माहिती बघा मित्रांनो, जे आयोगाने या टॉपिकवर जेवढे जेवढे क्वेश्चन विचारले होते ते सर्व क्वेश्चन आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेत. आणि जे पुन्हा भविष्यामध्ये क्वेश्चन विचारतील बघा ते सर्व पॉईंटसुद्धा तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेत. ओके, तर आजचं जे व्हिडिओचं लेक्चर होतं बघा मित्रांनो, तर हे लेक्चर कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण काय केलं जी हिस्ट्री बघा, हिस्ट्रीची आपण सिरीज चालू केली. आता एक एक दोन दोन टॉपिक घेऊ आपण, त्याच्यावर जेवढे जेवढे आयोगाने क्वेश्चन विचारले बघा ते सर्व क्वेश्चन आपण या ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्मवर आणू. आणि भविष्यात कोणकोणते क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे ते सुद्धा क्वेश्चन आपण या टॉपिकमध्ये ॲड करत जाऊ, जेणेकरून तुम्हाला त्या टॉपिकवर येणारे क्वेश्चन सगळं समजून जातील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, थँक्यू मित्रांनो. जय हिंद.